आपले संघर्ष तर होणारच ना, वैचारिक लढाई आहे. त्या ठाकरे गटामध्ये गेलेला आहे मी, एकनाथ भाईकडे गेलेलो आहे, वैचारिक संघर्ष तर होणारच आहे. जाऊ महाराष्ट्रांच्या लक्षात, महाराष्ट्राच्या लक्षात येऊन गेलं की ज्या बाईचा संजय राऊत बरोबर कसलाच संबंध नाही, बोललं नाही, ओळख नाही, पळख नाही, काहीच नाही, ओळख नाही, बोललं नाही, काहीच नाही, तरी तुम्हाला पानं फुटतून तुम्ही रडता, दाय मोकलून म्हणजे लेख आपला, आपल्या मुलीला आपण कधी छातीचं दूध पाजलंय का? त्यासाठी तर तुम्ही धावपळ फिरत होतात ना. आणि संजय राऊत बद्दल तुम्ही रडताय म्हणजे घरातला माणूस मिळेला अशा पद्धतीचं तुमची भूमिका आहे. असो, त्यांचे त्यांचे विचार आहे. चार दिवसामध्ये मी पत्रकार परिषद जळगावमध्ये गुलाबाईच्या गावामध्ये जाऊन गुलाब पाटलांकडे मी तिथं बसून तिथं पत्रकार परिषद देणार आहे. आणि सुषमा अंधारेनं ज्या ज्या पद्धतीचं अनेक फक्त मराठा जातीच्या लोकांना टार्गेट करून जे बोललं गेलंय त्याचा सगळा पर्दाफाश मी करेन. नाही मग तिच्याबरोबर आपले मतभेद झालेत की नाही याच्यासाठी मी 2-3-4 दिवसामध्ये पत्रकार परिषद घेऊन सरळ सरळ सगळं महाराष्ट्राला सांगणार आहे. जे की आतापर्यंत जे सांगितलं गेलं नाही ते मी सांगणार आहे महाराष्ट्राला. नाही चळवळच असते, बाबासाहेबांची चळवळ असू द्या, शिवरायांची चळवळ असू द्या, संभाजी महाराजांची चळवळ असू द्या, चळवळच असते. चळवळ ही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करते. राजकारण वेगवेगळ्या मतांतरावर असतं, राजकारण हे वेगवेगळ्या भूमिकेवर आपापल्या वेगळ्या पद्धतीच्या याच्यावर राजकारण असतं. मराठवाड्यातल्या जे युवक मंडळी आहे, MIDCचा प्रश्न असेल, आमच्या अंबेजोगाई जिल्ह्याचा प्रश्न असेल, आमच्या मराठवाड्यातल्या तरुणांसाठी जो रोजगार निर्मितीचा जो अजेंडा आहे, माननीय एकनाथभाई शिंदेनं जो माझ्यासोबत बोलत असताना बोलता व्यक्तिगतमध्ये बोलून टाकले की मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी प्रामुख्यानं आपल्याला तरुणीसाठी कसं काम करता येईल याच्यासाठी ते काम करतायत. आणि दुसरी गोष्ट पुन्हा आव्हानही करू इच्छितो की एकनाथभाईच्या गटाकडे आपण सर्व महाराष्ट्रातल्या तरुणी आणि तरुणांनी येण्याची मला शिंदे गटाकडून पदाची अपेक्षा नाही, कुठलीच अपेक्षा नाही. मी भाईच्या प्रेमात पडलेलो आहे, भाईच्या कामाची धाराडी, भाईच्या कामाचं नेतृत्व, बोलतात कमी काम जास्त करतात त्याचं सगळ्यात मोठं कालचं उदाहरण दिव्यांग मंत्रालय त्यांनी जे उभं केलं, जे देशामध्ये महाराष्ट्र राज्य फक्त पहिलं आहे की ज्यांनी दिव्यांग मंत्रालय उभं केलं.